भारत कॉलनी येथे साचली सांडपाण्याची तळी. कणबर्गी रोड भारत कॉलनी येथील ड्रेनेज वाहिन्या तुडुंब भरून वाहत असल्याने परिसरात सांडपाण्याची तळी साचली आहेत. दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महांतेशनगर, श्रीनगर अशा विविध भागाचा विकास करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे, पण येथील ड्रेनेज वाहिन्यांचे दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. महांतेशनगरहून नाल्याला सोडण्यात आलेल्या सांडपाण्याच्या ड्रेनेज वाहिन्या अपुऱ्या पडू लागल्या आहेत. भारत कॉलनी येथे सांडपाण्याचा निचरा ड्रेनेज वाहिन्यांमधून व्यवस्थित होत नाही. परिणामी ड्रेनेज वाहिन्यांच्या चेंबरमधून सांडपाणी वाहू लागले आहे. या ठिकाणी असलेल्या प्रत्येक चेंबरमधून सांडपाणी वाहत असल्याने ठिकठिकाणी खुल्या जागेत सांडपाण्याची तळी साचली आहेत. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. दुर्गंधी, डासांचा उपद्रव आणि डुकरांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी पाणी यायलंय फार, आणि काल पाऊस पडल्यापासून फारच यायलंय. इथं पूर्ण भरलेलं होतं इथं ड्रेनेजचं पाणी, यायला जायला येत नव्हतं. एवढं वास फार यायलंय, दुर्गंध एवढी काय नाही, आजपर्यंत यायलंय वास. ड्रेनेज पाणी उधर फैलता रहता है, मच्छर का प्रॉब्लम है. इधर हमारे घर में देखो वहाँ तक पानी गया है, ड्रेनेज ओवरफ्लो हो तो उधर पानी गया है. पूरा कॉलोनी में पानी फैला हुआ है, पूरा ये हो गया है, मच्छर का बहुत प्रॉब्लम है. और पीछे साइड में क्लीन नहीं, उधर भी तो जानवर मर के पड़े हैं, वो भी कोई दिखता नहीं. सब नमूने का प्रॉब्लम है, सब बच्चे बीमार पड़ रहे हैं और सब मच्छर बहुत है, एक भी दवा मारने नहीं आ रहे. येथील रहिवाशांना डेंग्यूची लागण देखील झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ड्रेनेज समस्येचे निवारण करण्यात यावे अशी मागणी वारंवार करून देखील महापालिका प्रशासनाने साफ कानाडोळा केला आहे. परिणामी येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या ठिकाणी शैक्षणिक संस्था असून येथील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आता एका टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजवर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.